स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा वर्षानिमित्त सांगली मिरज कुपवाड मनपा क्षेत्रात ध्वजपुरवठा करणारा ठेकेदार राष्ट्रवादी पक्षाचा असल्यानं त्यानं खराब ध्वज पुरवठा केला, त्यामुळे या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका स्वाती शिंदे यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा ठेकेदार असा उल्लेख केल्यानं काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झालेत. भाजपला देशावर प्रेम नाही तर ठेकेदार काँग्रेसचा असल्याचा राग येत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या डायस समोर धाव घेतली. काँग्रेसच्या नगरसेवकांनी भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब, जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यामुळे भाजप काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जोरदार झुंपलीच. अखेर भाजपचे शेखर इनामदार यांनी स्वाती शिंदे यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितल्याने वाद मिटलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांनी नुकताच एका क्रिकेट सामन्यादरम्यान त्यांच्या हातात तिरंगा देत असतानाही त्यांनी तो स्वीकारला नाही, त्यामुळे त्यांचा आणि भाजपचाही निषेध करायचा का असा सवाल करत मेढे यांनी भाजपला गप्प केलं. दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांनी जय शहा यांचा मुद्दा उचलत भाजपला अक्षरशः घेरले. भाजपनं मात्र शांत राहत स्वाती शिंदे यांनाही गप्प बसवलं. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.